नमस्कार मी अमृता आकाश मार्ग प्रगतीचा कार। या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण शिक्षण आणि रोजगार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर चेतन नरके सर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर चेतन नरके यांनी आपलं उच्च शिक्षण परदेशात पूर्ण केलंय प्रोडक्शन इंजिनियर कोल्हापूरमधून आणि शिकागोमधून एम एस कम्प्युटर सायन्स न्यूयॉर्क मधून एमबीए तसंच एक्झिक्युटिव्ह एमबीए लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी पूर्ण केलाय जगभरातील विविध देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करण्याचा अनुभव घेऊन ते भारतात परतले कृषी पशुसंवर्धन सहकार बँकिंग शिक्षण अशा विविध क्षेत्रात ते कार्यरत आहेत या क्षेत्रातील विविध विविध विषयांवर वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय आशियातील नामवंत अर्थतज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत सध्या ते थायलंड सरकारच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक महाराष्ट्रातील नामवंत गोकुळ दूध संघाचे संचालक यूथ डेव्हलपमेंट बँकेचे चेअरमॅन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय रिलेशनशिप कमिटीचे को चेअरमॅन कुंभी कासारी शिक्षण संस्थेचे संचालक अशा विविध संस्थांच्या पदावर ते कार्यरत आहेत तर आज आपण रोजगार आणि शिक्षण या विषयावर बोलणार आहोत सगळ्यात आधी सध्याची जी शिक्षण पद्धती आहे ही रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी नेमकी किती पोषक आहे याबद्दल तुमचं मत काय अमृता मॅडम आता तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी जर बघितली तर त्या पद्धतीनं जे चेंजेस आपल्या अकॅडमिक्समध्ये लागणार होते ते गवर्नमेंटनं त्या पद्धतीने एम्बेडेड केले आहेत कौशल्य विकास यासारखे विषय त्याच्यामध्ये आहेत मल्टी डिसिप्लिनरी मल्टी एंट्री हे बरेच ऑप्शन जे विद्यार्थ्यांना आधी नव्हते त्यामुळे वेगवेगळ्या वेग विषयांचा त्यांना अभ्यास एकाच स्ट्रीममध्ये आधी करता येत नव्हता पण तो आता चांगल्या पद्धतीनं त्यांना ते सिलेक्ट करता येईल अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये चेंजेस केले आहेत पण मला महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं वाटतं की कुठल्याही रोजगाराचा किंवा स्वयंरोजगाराचा जर आपण याच्यामध्ये अभ्यास केला तर शिक्षणाचा कल विद्यार्थ्याचा किंवा त्या आपल्या पाल्याचा कुठं आहे हे अगदी जाणून घेणं महत्वाचं आहे म्हणूनच अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही नेहमी सायकोमेट्रिक अनालिसिस असेल किंवा अभ्यास करून मुलांचा नॅचरल कल कुठं आहे ही आधी समजून घेतलं पाहिजे काय काय वेळी आपले पालक आपली अपेक्षा मुलांच्यावर लादल्या जातात की मला डॉक्टर व्हायचं होतं पण मी होऊ शकलो नाही म्हणून माझ्या मुलांना डॉक्टर व्हावं हे थोडस कुठेतरी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल आपण महाराष्ट्राच्या या भूमीतून येतोय आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा वयाच्या बालपणापासून स्वराज्याचं स्वप्न बघितलं त्या पद्धतीनं काम केलं त्याच पद्धतीनं आपल्या मुलांना देखील वयाचं बंधन न ठेवता शिक्षणातले वेगवेगळे वेग विषय त्यांना एक्सपोजर देणं ही मला वाटतं पालकांची जबाबदारी आहे मग ते ताळेबंद असू दे बँकेचे व्यवहार असू दे रोड क्रॉस करताना कुठली आर टीयू ची नियम आहेत ही असू देत किंवा अभ्यासात ते भौतिकशास्त्र असू दे रसायनशास्त्र या सगळ्या विषयाचं एक्सपोजर त्यांना कितीही लहान वय असलं तरी द्यावं असे मला वाटतं ते महत्वाचे विषय आहे आणि याचबरोबर व्हॅल्यू बेस्ड सिस्टम म्हणजे आपली कल्चर काय आहे त्याच्यानंतर आपलं एंटरप्रिन्युरशर स्किल्स काय आहेत त्याचं एंटरप्रिरशिप स्पिरिट काय आहे डे टू डे मध्ये लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या सर्वायवल स्किल्स आहेत हे देखील मला वाटतं या शिक्षण पद्धतीवर आपल्या मुलांना एक्सपोज देण्यासाठी महत्वाचे आहे अगदीच जशा महत्वाच्या गोष्टी शिक्षण प्रणालीमध्ये काय काय असाव्यात असं तुम्ही तुमचं मत इथे सांगितलं मात्र रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी देखील जी स्वयंरोजगारासाठी जी निर्मिती आहे यामध्ये शिक्षण किती महत्त्वाचे आणि त्यामध्ये देखील काही बदल होणं अपेक्षित आहे का हो oh. मॅडम आता याच्यामध्ये जर बघितलं तर मी वीस वर्ष बाहेर देशात काम केलेलं आहे माझं शिक्षणही बाहेर देशात झालेलं आहे तुम्ही जर ईस्टर्न फिलॉसॉफी आणि वेस्टर्न फिलॉसॉफी शिक्षणामधली बघितली तर वेस्टर्न फिलॉसॉफी जी आहे ती त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे विषय घेण्याचे स्वातंत्र्य असेल किंवा वेगवेगळ्या स्ट्रीम्समधून मधून जाण्याचं स्वातंत्र्य असेल त्यामुळे तुम्ही बारावीपर्यंत जरी शिक्षण केलं तरी तुम्ही स्वतःची फॅमिलीला सांभाळू शकाल असा कुठलाही जॉब करू शकता त्यामुळे तुम्हाला ते सबल बनवतात आणि एक एंटरप्रिन्युअरशिप स्किल्स जे असतं किंवा स्पिरिट असतो तो त्या बारा बारीच्या शिक्षणामधून मला वाटतं वेस्टर्न कल्चरमध्ये येतो पण ईस्टर्न कल्चरमध्ये जर बघितलं तर मला वाटतं आपण जप जपान बघितलं किंवा सिंगापूर सारख्या कंट्रीज जर बघितलं तर जपान सारख्या देशामध्ये ते नऊ नऊ वर्षाचा होईस तोपर्यंत तुमचे सर्वायवल स्किल्स जे असतात म्हणजे ट्रेन पकडायला घरातून कसं जायचं शाळेपर्यंत परत कसं यायचं बँकेमधला चेक कसा वाटवायचा या सगळ्या गोष्टी ते मला वाटतं नऊ वर्षापर्यंत शिकवतात आणि त्याच्याबरोबर भाषा आणि मॅथ्स हे दोन विषय ते घेतात आणि नऊ वर्षानंतर अकॅडमिक्सला सुरुवात करतात त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर त्यांना एक गुड सिटीजन म्हणजे एक चांगला एक व्यक्ती म्हणून त्यांना पुढे आणणं एक चांगला भारत देशाचं जसं जापनीज आहे त्या पद्धतीने भारत देशाचं एक व्यक्तिमत्व बनवणं ही त्यांची त्यातमध्ये ते फोकस आहे आपला जर आधीची गुरुकुल व्यवस्था जर बघितली तर गुरुकुल व्यवस्थेमध्ये एज्युकेशन सिस्टीममध्ये अकॅडमिक्स हा पार्ट होता आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये कला असेल मायथॉलॉजी असेल या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होता पण आता मला असं वाटतं की आपण अकॅडमिक्स फक्त फोकस करून आपण फक्त एम्प्लॉईज केअर करतोय फक्त एक रोजगार मिळवण्यासाठी असलेलं साधन तो फ्री थिंकर आर्टिस्ट आर्किटेक्ट की जो माणूस आपण आधी भारताच्या शिक्षण व्यवस्थेतून तयार व्हायचा तो आज होत नाही आहे त्यामुळं आपल्याला सुद्धा ज्यावेळी आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आपण अभ्यास करतो इतिहासाच्या गोष्टी आपल्याला घेतल्याच पाहिजेत पण त्याचबरोबर बिर्ला गोदरेज किर्लोजकर सारखे मोठे जे उद्योगपती आहेत त्यांनी शून्यातून कसे उद्योगधंदे निर्माण केले याचे देखील धडे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या माध्यमातून देणं हे खूप महत्वाचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आपली शिक्षण पद्धतीमध्ये जे मार्केटेबल स्किल्स आहेत जे स्किल्स आपल्याला सर्वायवल आणि आपल्याला जॉब आप तयार करण्यासाठी किंवा एक उद्योगपती बनण्यासाठी आहेत ते आपल्याला आधीपासून पाचवीपासून देणं हे खूप महत्वाचं आहे त्यातर आपण बारावीमध्ये जातो आणि मग आपला विद्यार्थी आपल्याला विचारतो की सर याच्या पुढे मी काय करू त्यामुळे आयुष्यातली पर्यंतचा वेळ हा अतिशय महत्वाचा आहे आपल्याला खूप जबाबदारी यांना या गोष्टी विचार कराव्या लागतील आपल्या ज्या गोष्टीकडे कल आहे त्याच गोष्टीमध्ये करून मला वाटतं शिक्षणामध्ये ती सुविधता किंवा सुलभता आणणं आज गरजेचं आहे जे मुद्दे आता तुम्ही सांगितले की नेमकं शिक्षण प्रणालीमध्ये कोणकोणते बदल व्हायला हवेत आणि ते बदल, बदल करणं खरं तर काळानुरूप गरजेचं देखील आहे मात्र सध्याचा जर आपण विचार केला तर सध्या रोजगार आणि स्वयंरोजगार या विषयक नेमक्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत कारण या संधी उपलब्ध आहेत हेच नेमकं विद्यार्थ्यांना माहीत नाहीये आता नेहमी तुम्ही कुठल्याही उद्योगधंद्याचा किंवा रोजगाराचा विचार करताना तुम्हाला भविष्यातले ट्रेंड्स कुठले आहेत हे समजून घेतलं पाहिजे आता तुम्हाला माहिती आहे डिजिटलचा जमाना आलेला आहे आधी तुम्ही फोटो काढायचा त्यावेळी फक्त रोल वापरून फोटो काढायचा पण आता तुम्ही डिजिटल कॅमेरानं फोटो काढता जर तुम्ही हे डिस्क्रप्टिव्ह चेंजेस जर ॲक्सेप्ट नाही केला आणि त्या पद्धतीनं तुम्हाला स्वतःला घडवलं नाही तर तुम्ही मार्केट मधून बाहेर फेकले जाल त्यामुळे आपल्याला आप समजून घ्यावं लागणार की कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये जाताना तीन प्रकारच्या कंपनी असतात वॉट कंपनी हाऊ कंपनी आणि वाय कंपनी वॉट म्हणजे काय कशासाठी आम्ही करतोय म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या आ, मला वाटतं ग्राहकाला काहीतरी इश्यू असेल की बाबा मला नळाचं पाणीसाठी नळ पाहिजेल आहे तो त्याचा तो पाणी आणण्यासाठी नळ आणणं हा विषय आहे त्यामुळे एखादी कंपनी त्याचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करत तसं नळ बनवतं त्याच्या कस्टमाइज पद्धतीनं आणि त्याला त्याची नीड फुलफिल करून जातो त्याच्यामध्ये मार्जिन्स खूप कमी असतात हाव म्हणजे कसं की ऑपरेशनल एक्सलन्स म्हणजे आपल्याकडे डी एच एल किंवा फेडेक्स सारख्या कंपनी ज्या आहेत तर त्यामध्ये ऑपरेशनल एक्सलन्स आणताना कमीत कमी वेळेमध्ये तुमचं पार्सल एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत कसं नेता येईल यामधलं ऑपरेशनल एक्सलन्स काढतं आणि चांगल्या पद्धतीची व्हॅल्यू लोकांसाठी क्रिएट करतं आणि हा ही कंपनी जी असते वाय म्हणजे आपण मी आयफोनचं उदाहरण देऊ शकतो ऍपल कंपनीचं त्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला सांगते की आयफोन तुम्ही का घ्यावा तो फक्त फोन करायला फोन असतो पण सांगताना ते कसं सांगतात की जर तुम्ही आयफोन विकत घेतला तर तुमचा स्टेटस वाढेल लोक तुमच्याकडे छान चांगल्या पद्धतीने बघतील तुमचे पेमेंट सिस्टीम फास्ट होतील तुम्हाला ऑटोमॅटिक सिस्टीम जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं रन होते या गोष्टीत तुम्हाला जर ते पटवून देतात आणि म्हणून त्याचे मार्जिन्स जास्त असतात त्यामुळं लोकांच्या ज्या नीड्स आहेत किंवा भविष्यातला ट्रेंड सांभाळून लोकांना काय द्यावं हे पटवून द्यायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला बघावं लागेल की आपण कुठं फिट होतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला विचार करायला पाहिजे अॅग्रिकल्चरचा जर विचार केला तर आपण फक्त भाजी घ्यायची आणि विकणं हा एक शेतकऱ्याचा एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय होऊ शकतो पण आजकाल तुम्ही जर टीयर वन सिटी किंवा टीयर टू सिटीमध्ये गेला तर डिसेंट्रलाइज फॅमिलीज आहेत म्हणजे नवरा बायको फक्त राहतात आई वडील वेगळे असतात त्यामुळे त्यांना भाजी झरात बनून बनवायची असते पण ती भाजी आणणं निवडणं ह्या गोष्टी खूप डिफिकल्ट जातात त्यामुळे जो हुशार असतो तर लगेच या गोष्टीचा विचार करतो आणि भाज्या निवडून तो विकायला सुरुवात करतो त्यामुळे तीच भाजी फक्त आपण निवडून जर दिली तर त्याला एक दहा ते वीस टक्के आणखी तुम्ही किंमत त्याची चार्ज करू शकता हे अशा गोष्टीचा विचार करा लागतो मुंबईमध्ये येताना तुम्ही इथं जर इथं बघितलं तर मोठमोठ्या काचेच्या बिल्डिंग आहेत आत्ता सध्या जर या काचेच्या बिल्डिंग जर घाण झालं तर साफ करायला पण त्या पाहिजेत त्यासाठी मला वाटतं एक महिला मुंबईमधल्या आहेत त्यांनी ते सगळे कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि पूर्ण बिल्डिंग साफ करायचे कॉन्ट्रॅक्ट्स त्यांनी याच्यामध्ये करून एक नवीन उद्योग याच्यामध्ये तयार केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल कुठल्याही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेलं तर आपल्याला छान झाडं दिसतात ते डेकोरेटिव्ह प्लांट्स असतात दर आठवड्याला ते चेंज होतात तो एक चांगला बिझनेस आहे की आपण ती झाड आपण रेंटवर देतो त्यामुळे तुम्हाला जर एक एक स्वयंरोजगार बनवायचा असेल किंवा रोजगार बनवायचा असेल तर तुम्हाला तिथले फ्युचर ट्रेंडचा अभ्यास करावा लागेल कुठं अपॉर्च्युनिटी किंवा संधी देते त्याचं सोनं आपल्याला कमर्शियल पर्पजमध्ये कसं करता येईल प्रत्येक वेळी आपण नवीन इनोव्हेशन करायला असं पाहिजे नाही तर छोट्यामध्ये कमीत कमी, -कमी पैशामध्ये चांगली क्वालिटी शेत आपण जर ग्राहकाला दिली तर खरोखरच चांगल्या पद्धतीनं आपल्याला वेग प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला संधी निर्माण करता येते अगदीच जसं तुम्ही आता म्हणालात मात्र केवळ संधी असून चालणार नाहीये तर त्या संधीचं सोनं निर्माण करण्याची देखील गरज आहे तर अशा वेळेला आपले जे तरुण मित्रमैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्या मला वाटतं की आत्ताच आपलं फास्ट फूडचं सध्याचं जग मॅडम आहे सगळ्यांना शॉर्टकट करणं महत्वाचं वाटतं पण मला एक सांगा जगत कितीही आयुष्य पुढं जाऊ हो दे हार्डवर्कला दुसरा पर्याय नाही आपल्याला हार्डवर्क करावं लागतं आपल्याला एलिजिबल व्हावं लागतं तसं आत्ता बघितलं तर लवकर लगेच ग्रॅज्युएट झाल्यानंतर एक सर्टन अमाऊंटचं पॅकेज पाहिजे किंवा अशा पद्धतीतच मला पाहिजे असा न विचार करता की मी ज्या कंपनीमध्ये काम करणार त्या कंपनीला मी काय ऑफर करू शकतो माझ्यावर जे ते पैसे लावणार त्याचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्यांच्यासाठी रोजगाराच्या माध्यमातून मी त्यांना काय देणार आहोत याचा आपल्याला विचार करावा लागतं त्यामुळं नेहमी लोक म्हणतात की मला पैसा पहिल्यांदा पाहिजे आणि मग मी कामाची डिलिव्हरी तर असं होत नाही त्यामुळे मला तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी जे आता नवीन मार्केटमध्ये येणार आहेत त्यांना एक लक्षात आलं पाहिजे की पहिलं वर्ष जे असतं ते कामाचं असतं दुसरं वर्ष नामाचं असतं आणि तिसरं वर्ष दामचं दामाचं असतं म्हणजे पैशाचं असतं आजकाल जर दा नाम आणि दाम पहिल्याच वर्षी मिळणं हे शक्य होणार नाही त्यामुळे आपली जी अप्रोच जी आहे तो हार्डवर्कवर फोकस केला पाहिजे प्रत्येक आपल्या इंडस्ट्रीमधला ट्रेंड्स काय आहेत त्याच्यामध्ये असणारे छोटे मोठे बारकाबे काय आहेत लोकांच्या बरोबर काम कसं करायचं मार्केटमध्ये कॉम्पिटिशन कुठली आहे त्याच्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं काय इनोव्हेशन करू शकतो का त्याच्यामध्ये आपण काय क्रिएटिव्हिटी करू शकतो का आणि लोकांच्या गरजा चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोचवणं पोहोचवणं हा महत्वाचा विषय आपल्या जी आता नवीन तरुण तरुणी याच्यामध्ये या उद्योगधंद्यात येत आहेत हे करणं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे माझं एक स्वतःचं उदाहरण मॅडम मला द्यावंच वाटेल मी कोल्हापूरमधून एक साध्या शिवाजी बेटतून आलेला एक मुलगा होतो मी ज्यावेळी बाहेर देशामध्ये माझ्या शिक्षणासाठी गेलो दोन हजार साली माझ्या कम्प्युटर डिग्रीसाठी त्यावेळी मला असं वाटतं हो की मी घरातून पैसे घेणार नाही मग त्याच्यामुळे मला लक्षात आलं की मी दिल्ली किंवा मुंबई किंवा रशिया किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या यासारख्या देशात मी आलेलो नव्हतो पण मला या गोष्टी महत्वाच्या होत्या की मी स्वतःच्या जीवावर हे शिक्षण करावं मग त्याच्यासाठी मी वेगवेगळे वेग त्यातून वेग मार्ग काढले मला वेबसाईट ठेवलं मी माझं कम्प्युटर नॉलेज माझं खूप चांगलं होतं मी लगेच जाऊन जे शिकागो डाउनटाऊनमधल्या कंपनी होत्या त्यांच्याशी अप्रोच केलं ज्यावेळी त्यांना वेबसाईट बनवायला दोन हजार साली जवळपास पाच हजार ते सहा हजार डॉलर लागायचे तेच काम मी पाचशे डॉलरमध्ये करायचो नंतर मला एवढ्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या शिकागो मध्ये त्यानंतर मला असं लक्षात की मला मी एकटा कमी पडतोय मग मी माझ्या माझ्या मित्रांना सुद्धा याच्यामध्ये काय घेत नाही तर अशा तऱ्हे माझी बारा लोकांची टीम ती माझ्याबरोबर काम करत होती आणि हाच एंटरप्रिन्युअर स्पिरिट मला वाटतं भारता की भारतातल्या प्रत्येक मुलाकडं मुलीकडं आहे आणि या पद्धतीनं जर आपण विचार केला की नीड बेस काय आहे आपल्याला मार्केटमध्ये मा काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत याचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला आप पुढे नेता येईल तसंच मी ज्यावेळी न्यू जर्सी न्यू न्यूजर्सीमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये ज्यावेळी एम बी एची डिग्री करत होतो त्याच पद्धतीने अशाच पद्धतीनं मी जसे कंपनीचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आपल्याला पूर्णपणे क्रिएटिव्हिटी डेडिकेशन या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत कुठलाही पेश कुठली गोष्ट पेशन्स आणि परसिस्टंट या गोष्टी तुम्ही जर केल्या नाहीत तर तुम्हाला सक्सेस एका दिवसात मिळत नाही कुठलीही स्वप्न पाहताना ही आपण झोपेत बघून चाललीत नाहीत तर ती जागी असताना स्वप्न बघावी लागतात आणि त्या पद्धतीनं काम करावं लागतं अगदीच जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला एक संधी मिळाली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं आणि म्हणूनच आज शिक्षण आणि रोजगार या विषयावर खर तर अनेक तरुणांना तुम्ही मार्गदर्शन करताय आणि हेच मार्गदर्शन आपण सरांकडून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत डॉक्टर चेतन नरके डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला संधी मिळाली आणि त्याचं तुम्ही सोनं केलं मात्र आपल्या भारतामध्ये मा किंवा महाराष्ट्राचा जरी आपण विचार केला तरी अशी विचारधारा आहे की आम्हाला शिक्षण परदेशात जाऊन करायचं आहे पण मग त्यानंतर आमचं काय होणार मग तिथे परदेशात नोकरी करावी की भारतात नोकरी करावी त्या विचारधारेचे जे पालक आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं की आत्ता जर तुम्ही ग्लोबलायझेशनचा किंवा जागतिकीकरणाचा जर विचार केला तर आता सगळे देश हे बॉर्डरलेस झालेले आहेत म्हणजे कुठल्याही व्यवसायासाठी त्यामुळे मला वाटतं आपल्या इथं बेसिक एज्युकेशन आहे ते अतिशय छान आहे जर एखाद्या देशामध्ये आपल्याला उच्च शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळत असेल तर ते शंभर टक्के घ्यावे मग ते यू एस असेल ऑस्ट्रेलिया असेल सिंगापूर असेल चायना असेल कुठल्याही देशात कारण जो कुठलाही आत्ता कुठलाही बिझनेस बघितला तर तो लोकल बिझनेस राहिलेला नाही तो नेहमी ग्लोबल कॉम्पिटिशनच करत असतो कोल्हापूरमध्ये देखील मी कोल्हा लाईटवरचे स्ट्रीट स्ट्रीट लाईट्स बघितले तर ते चायनावरून आलेले आहेत त्यामुळे जर कोल्हापूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होणारा एखादा लाईट असेल आणि तो चायनाशी कम्पीट करत असेल त्याच पद्धतीनं आपले देखील जे टॅलेंट आहे ते फक्त आपण लोकली किंवा डोमेस्टिकली कम्पीट करत नाही आहोत आपण ग्लोबली कम्प्लीट कर कम्पीट करत आहोत त्यामुळे आत्ताच्या ग्लोबलायझेशनप्रमाणे जिथं शिक्षण आपल्याला चांगलं मिळतं ते घ्यावं असं विचार करू नये की फक्त घरी शिक्षण घ्यायचं की बाहेर असा विचार हा फक्त मला वाटतं आता कॉन्सेप्ट मध्ये राहिलेला आहे आता सगळ्या गोष्टी बॉर्डरलेस झालेल्या आहेत आपल्याला इंटरनेट असेल ट्रान्सपोर्टेशन असेल एव्हिएशन ए, थ्रू असेल की ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या झालेल्या आहेत त्यामुळं जेवढं तुम्हाला मॅक्सिमम शिकून घेता येतील तेवढं तुम्ही कोल्हापूरमध्ये सारखे किंवा मुंबईसारख्या शहरात बसून देखील तुम्ही जर्मनीला सर्व करू शकता युएसमधले क्लायंट्स तुम्ही सर्व शकता ऑस्ट्रेलियामधले क्लायंट्स देखील तुम्ही सर्व करू शकता फक्त एवढंच आहे की माझं जर स्वतःचं उदाहरण घेतलं तर वीस वर्ष मी बाहेर देशात काम केलंय शिक्षण घेतलंय चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्यावर मल्टीनॅशनलच्या सी एफ ओ म्हणून काम केलेलं आहे आत्तासुद्धा मी थायलंड गवर्नमेंटसाठी ट्रेड ॲडवायझर म्हणून काम करतो पण एक मात्र आहे की मी माझ्या आईवडिलांची असलेलं कमिटमेंट माझ्या देशाशी असलेलं कमिटमेंट माझ्या शिक्षकांची आणि माझ्या मातीशी असलेली नाळ मी विसरलेलो नाही आहे आणि जे मी शिकलो आहे ते परत माझ्या भारतातल्या बांधवांना माझ्या कोल्हापुरातल्या लोकांना माझ्या महाराष्ट्राला त्याचा उपयोग व्हावा आणि मॅक्सिमम माझा जी डी पी पर कॅपिटल एवढा वाढवता येईल माझ्या माध्यमातून माझ्या नॉलेज किंवा माझ्यासारखे जे बरेच युवक बाहेर देशात काम करतात त्याचा उपयोग माझ्या भारतीय बांधवांना कसा होईल याचा मी उप विचार करून मी इथं परत आलोय आणि माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये मला कॉम्प्रोमाइज करावं लागत मी इथं बसून बाहेर देशातले सुद्धा इंटरनॅशनल कन्सल्टिंग मी आजही करतो मोठमोठ्या कंपन्यांना आजही कन्सल्टंट म्हणून काम करतो आणि त्याचबरोबर माझ्या शेताच्या बांधवांतून माझा ऊस आणि आंब्याची लागवड किंवा आवकाड्याचं पीक देखील मॉडर्न अल्ट्रा हायडेन्सिटीच्या मॉडर्न पद्धतीनं करतो त्यामुळे कुठलीही आता सगळ्या बॉर्डर्स सिमलेस आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं हे महत्वाचं आहे देशासाठी काम करणं महत्वाचं आहे आणि जेवढं तुम्हाला शिकता येईल तेवढं शिका आणि दुसऱ्यांनाही मदत करा महत्वाची अगदीच शिक्षणाला तर कोणतीही मर्यादा नसते आणि हे तुम्ही दाखवून दिलंय कारण या क्षेत्रामध्ये तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव देखील आहे तुम्ही अर्थतज्ञ म्हणून काम करता आणि जे सल्लागार म्हणून तुम्ही काम पाहता आणि नुकताच तुमचा थायलंड आणि मलेशियाचा दौरा देखील झालाय त्या दौऱ्याच्या दरम्यान नेमका काही अनुभव हो किंवा काही एक्सपिरियन्स असा देखील आला का की या एक्सपिरियन्स मधून आपले जे प्रेक्षक आहेत आणि जे विद्यार्थी आता आपला हा कार्यक्रम बघतात त्यांनाही काही शिकायला मिळेल किंवा एखादी संधी मिळेल त्यांना अतिशय म्हणजे मला खूप चांगला प्रश्न मॅडम तुम्ही विचारला माझा मलेशियामध्ये ग्लोबल सी एफ ओ कॉन्फरन्स होती ज्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या देशातले मोठ्या कंपनी म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन डनॉन बँकिंग इंडस्ट्री एव्हिएशन इंडस्ट्री यामध्ये सगळ्या कंपनीचे सी एफ ओ तिथे होते आणि त्याच्यामध्ये माझा विषय होता की स्मार्ट फायनान्शियल अनालिसिस म्हणजे ताळेबंदाचा अडव्हान्स पद्धतीने कसं आपण विश्लेषण करता येईल आणि नवीन जे अर्थव्यवस्थापक आहेत किंवा जे चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून काम करतात त्यांनी नवीन येणाऱ्या मार्केट मार्केटमध्ये कशा पद्धतीने त्यांचा रोल इव्हॉल्व्ह होते आहे कुठल्या नवीन ऍडिशन त्यांना करावे लागतील कारण आता फक्त फायनान्स बघताना त्याला अकाउंटिंग किंवा टॅक्सेस येऊन चालत नाही तर सेल्स कसं काम करतं मार्केटिंग कसं काम करतं सप्लाय एन टू एन एंट कसं काम करतं या गोष्टी त्याला माहित असणं बरोबर आहे कारण नुसतेच क्रंच करून चालत आहेत तर त्या नंबरच्या मागची गोष्ट जी पूर्ण कथा हो आहे की बाबा आपला खर्च किती होतो आपल्या एका सेल्सचा खर्च किती आहे या सगळ्या गोष्टींची माहिती जर त्या फायनान्स पर्सनला असेल तरच तो चांगल्या पद्धतीने निर्णय भविष्यामध्ये घेऊ शकतो त्याच पद्धतीने मी ज्यावेळी थायलंडमध्ये आसियन कंट्रीजची क्लायमेट चेंज क्लायमेट चेंज कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये दे मी डेरी आणि अॅग्रिकल्चरचा Uh, येणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जे ग्रीन गॅस एमिशन्स होतात त्याचा इम्पॅक्ट कसा होतो आणि होणाऱ्या जी ट्वेंटीचे जे गोल्स आहेत त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण किंवा इनोव्हेशन त्याच्यामध्ये यूज किंवा क्रिएटिव्हिटी यूज करून कशा पद्धतीनं हा ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट कमी करू शकतो डेअरी आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये याचा मी त्याच्यामध्ये एक तासाचं स्पीच मी इंटलेक्च्युअलच्या समोर दिलं आणि मला खूप छान काय वाटतं की हे पॉलिसी मेकिंगमध्ये जाणार आहे आणि ज्यावेळी मी रोजगाराच्या दृष्टीनं किंवा स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं की या गोष्टी आहेत सगळ्यात जो ट्रेंड आहे जगामध्ये तो बायोडिग्रेडेबलचं पॅकेजिंग आहे म्हणजे जे आता जे ग्राहक असतात ते बायोडिग्रेबल पॅकेज असेल तरच तुमचा प्रोडक्ट विकत घेतात तर अशा पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागेल की आता जो लेटेस्ट ट्रेंड आहे जो so, आपल्या ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याचा इम्पॅक्ट आता डे टू डे लाईफवर कसा होतो आणि त्याचा कन्वर्जन मी आपल्या बिझनेसमध्ये करू शकतो का छोट्या बिझनेसमध्ये काय दे किंवा आपल्या सबसिडीज गव्हर्नमेंटच्या कुठल्या वापरू शकतो का अशा पद्धतीनं तुम्हाला विचार करावा लागेल मला एवढंच माहिती आहे की जगामध्ये भरपूर फिरल्यानंतर एक विषय आहे की तुमचा माइंडसेट तुम्हाला बदलावा लागेल तुम्हाला फक्त सोलोमध्ये न विचार करता थ्री सिक्स्टी डिग्रीचा विचार करावा लागेल एल। तुम्हाला एलिजिबल आणि पात्र बनावं लागेल आणि तरच तुम्ही काय डिझर्व करता ते तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर तुमचे रिडिंग्स लोकांचं मला लक्षात येतं की खूप कमी आहे ते आपल्याला व्यवस्थित करावं लागेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेडिकेशन परसिस्टन्स आणि पेशन्स जर तुम्ही ठेवला तर आयुष्यात तुम्ही काहीही अचीव करू शकता अगदीच गेल्या इतक्या वर्षांपासून तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहात आणि म्हणूनच इतक्या आत्मविश्वासाने अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही संबोधित करत असतात आणि हा अनुभव खरं तर त्याच्यातूनच आलेला आहे आज देखील तुम्ही तुमचे वेगवेगळे अनुभव तर आमच्यासोबत शेअर केले आपले खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झालीये इथे थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार